नमस्कार, मी उमेश पाटील विथ फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, खूप असे हीट वाढले आणि बऱ्याच फार्मवर बऱ्याच जणांचे पक्षी हे मॉर्टॅलिटी होते, त्यांना अटॅक येतो आहे, हीट स्ट्रॉकसारखा अटॅक, त्याच्यामुळं भरपूर असे मॉर्टॅलिटी होते. आणि मित्रांनो, ह्याच्याआधी आपण जवळपास 10-12 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये उन्हाळ्याचं नियोजन कसं असलं पाहिजे हे आपण सांगितलं होतं. तरी लोकांना असे व्हिडिओ बघायचे नसतात, त्यांना फक्त बघायचे असतात ते 1,00,000 रुपये कमवा, 2,00,000 रुपये कमवा, आणि ते बघत असताना त्यांचा इकडे असा लॉस होत असतो. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला चार ते पाच गोष्टी सांगणार आहे, त्या जर तुम्ही व्यवस्थित जर केल्या तर तुमच्या इथे हीट स्ट्रॉक हा येणारच नाही आहे, आणि तुमचे पक्षी उन्हामुळे किंवा मग खूप अशा हीटमुळं मरणार नाहीत. ते व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला पहिलं आहे हा आहे पालक. आणि पालकमध्ये खूप असं मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतो, तर विटॅमिन सी सध्या आपल्याला देणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही बघत असाल पालक, आपला एकच पालक लावला होता, तर एक आता इथे आहे म्हणून म्हटलं तुम्हाला त्याच्याबद्दल सांगावं. तर पालकमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सी विटॅमिन सी असतं. आणि हीट जेव्हा आपल्याला कंट्रोल करायची असते तेव्हा कोंबड्यांना किंवा मग आपणही वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन सीचे पावडर आपण यूज करत असतो. तर विटॅमिन सी याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, तर तुम्ही पालकचा वापर करा. दुसरा दाखवायचं झालं असतं इकडे टोमॅटो आहेत, आणि टोमॅटोमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विटॅमिन सी असतं. तर दुसरा जो आहे ऑप्शन तो आपल्याला तुम्हाला द्यायचा आहे टोमॅटो. ही बघा, ही आपल्या नवीन फार्मवरच लावली होती, खूप आली होती यावर्षी, म्हणजे 8 ते 10 फक्त झाडं लावली होती, पण आत्तापर्यंत भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला टोमॅटो भेटत आहेत. तर झालं दुसरा झालं जे आपला टोमॅटो, आणि टोमॅटोमध्येही तुम्ही दुपारच्या वेळेस टोमॅटो देऊ शकता, पालकही तुम्ही दुपारच्या वेळेस देऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जे ग्रीन फॉडर द्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे ग्रीन फॉडर देऊ शकता. कसं आहे, ग्रीन फॉडरमध्ये 90% जवळपास पाण्याचं मात्रा असते, आणि त्यामुळं पक्ष्यांना एक तर फीड पण भेटतं आणि पाण्याची जी गरज आहे तीसुद्धा पूर्ण होते. तर आपले दोन ऑप्शन झाले. मित्रांनो, तिसरं द्यायचं आहे ते आपल्याला कोबी, आणि कोबीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं विटॅमिन सी असतं. त्याचबरोबर आपल्याला चौथं द्यायचं ते लिंबू. आणि मित्रांनो, लिंबू पाणी तुम्हाला जर 1 लिटरमध्ये तुम्ही अर्ध लिंबू देऊ शकता किंवा मग 2-3 लिटरमध्ये पूर्ण लिंबू टाकून तुम्ही पक्ष्यांना हे दुपारच्या वेळेस तुम्ही प्यायला देऊ शकता. जेणेकरून होणार आहे काय की तुमचा पक्षी आहे त्याला कुठल्याही प्रकारची हीट म्हणजे गरमीचा त्रास होणार नाही आहे. आणि मित्रांनो, काय करायचं की तुमचा जो फ्री रेंज एरिया आहे त्या फ्री रेंज एरियामध्ये तुम्हाला जिकडे जिकडे तुमची झाडं लावली असतील त्या ठिकाणी तुम्हाला पाणी मारायचं आहे. आणि पाणी मारल्याने काय होईल की तुमचे पक्षी तिकडे मस्त असे त्याची मजा घेणार आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही कुक्कुटपालनात सध्या होणारा जो हीट स्ट्रॉकचा जो त्रास आहे, कोंबड्यांना होणारा जो त्रास आहे, तो तुम्ही अशा प्रकारे कमी करू शकता. आणि शक्य झालं तुम्हालाच तर पाणी थंड देत चला, म्हणजे मडक्यातलं पाणी देत जा, किंवा मग तुमच्याकडे जर फ्रीज असेल तर एखाद लिटरची बॉटल किंवा अर्ध्या लिटरची बॉटल अशी चिल्ड करायची आणि ती 4 ते 5 लिटरमध्ये ती टाकून द्यायची. जेणेकरून काय होईल की तुमच्या पक्ष्यांना थोडं थंड पाणी प्यायला भेटेल. आणि जसं आपल्याला वाटतं, म्हणजे आपण उन्हातून आल्यानंतर आपल्याला जसं थंड पाणी प्यायला वाटतं तसंच कोंबड्यांचंसुद्धा आहे. तर मित्रांनो, जसं आपल्याला वाटतं त्या हिशोबानेच पक्ष्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण जेव्हा विटॅमिन सीची पावडर म्हणजे आपण टँक किंवा रसना यासारख्या गोष्टी आपण किंवा मग कोल्ड्रिंक पित असतो, तर आपल्याला कोंबड्यांना कोल्ड्रिंक द्यायचं नाही आहे. पण विटॅमिन सी जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही 5 लिटर पाण्यामध्ये एखादा चम्मच किंवा 2 चम्मच तुम्ही टाकून ती कोंबड्यांना देऊ शकता. साखरेचं पाणी देऊ शकता, ताक देऊ शकता, दही देऊ शकता, काहीही द्या, फक्त थंड वस्तू द्या. जेणेकरून तुमच्या पक्ष्यांना हीट स्ट्रॉक येणार नाही आणि तुमचं जी मॉर्टिटी ती होणार नाही आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही केलंच तर तुमच्या इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला नुकसान होणार नाही आहे. आता एक विचार करा तुम्ही की समजा तुमचा 1-2-3 पक्षी जर मेले तर सध्या पक्ष्याची किंमत आहे 500 रुपये आणि तुमचं भरपूर असं नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, जर तुम्ही रोज जरी लिंबू पाणी दिलं तरी, समजा आज 1 लिंबू दिलं उद्या, तरी तुमचा महिन्याभराचाही तेवढा एक आपल्या कोंबडीची कॉस्टिंग बसत नसते. ते मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही नक्की उपाययोजना करा आणि आपल्या पक्ष्यांचा जीव हा नक्कीच वाचवा, तर तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये भरपूर असा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. मित्रांनो, कसं आहे की
सगळी संकट ही शेतकऱ्याला दिलेत आणि नेहमी म्हणजे आता बघा आता तुम्ही बघत असाल तर भरपूर असं ऊन पडते आणि मॉर्टिटी होते, कधी कधी पाऊस पडतोय त्याच्यानेही मॉर्टिटी होते, म्हणजे सगळ्या बाबतीत शेतकऱ्याला पूर्ण सतर्क असं राहायला लागतं। तर तुमच्या पक्ष्यांची काळजी घ्या आणि जे आपण उपाय सांगितलेत ते नक्की करा। पाणी थंड देण्यासाठी जर तुम्ही वरती टाकी लावत असाल किंवा मग डायरेक्ट तुम्ही पाणी हे तुमच्या ऑटोमॅटिक ड्रिंकरने देत असाल तर वरती टाकीला काय करा की बारदाने लावा, बारदाने लावून त्याच्यावरती पाणी मारत जा जेणेकरून तुमची टाकी ही थंड राहणार आहे। आणि पाईपलाईन असेल तर पाईपलाईनला तुम्ही बारदान लावून त्यांनासुद्धा तुम्ही थंड ठेवण्याचा प्रयत्न करा। दुपारच्या वेळेस पूर्ण फीड म्हणजे 11 ते 5 वाजेपर्यंत पूर्ण फीड बंद करा, ज्याने काय होणार आहे की तुमच्या इथे जो पक्ष्यांना हीट होणार आहे तो थोडा कंट्रोल होणार आहे आणि तुमचे पक्षी थोडे रिलॅक्स फील करतील। तर अशा पद्धतीने उपाययोजना करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।